डबा पाठवलास ना तू हो हो ठीक आहे आणि ते लक्षात आहे ना आज त्या बायका येणार आहेत इंटरव्ह्यूला हा हे बघ तू ना मुळात त्यांना आधीच सांग त्यांना म्हणावं मी गरजू बायकांसाठी डबेवाली झाली आहे ठीक आहे तुमच्यापैकी कोणी सिलेक्ट झालं तर ते आपल्या व्यवसायातील भागीदार होईल हे ठीक आहे पण मुळात हाताला चव आणि स्वयंपाकात रुची हवीच मला फक्त तुमची पोटाची गरज भागवायची नाहीये तर मला तुम्हाला आनंद आणि खाणारलाही सूप द्यायचंय बोल हा बोल असं कसा केस निघाला डब्यात काय करता ग तुम्ही तरी मी तुम्हाला सांगत असते ती टीम्हीवरच्या जाहिराती बघून कसली कसली तेल लावत जाऊ नका काय तर म्हणे अमुक अमुक तेल लावा केस गळती थांबेल तेल लावा गुडघेदुखी थांबेल असं कस मुळात आहार सकस हवा ना हो चला बघते मी काय करायचं लॉकडाऊन आणि करोनाच्या या पूर्ण संकटानंतर तुम्हाला सगळ्यांना टेन्शन आलं असेल तर टेन्शन फ्री करायला हॅपीएस है, है सेंटर घेऊन आले रंगभूमीवर संजय आणि छाया सो प्लीज हे सेंटर जॉईन करा कारण की या सेंटरमध्ये खूप सारा लाफ्टर आहे खूप सारा ड्रामा आणि खूप सारी मेलोडी देखील पाहायला मिळणार राईट येस yes. uh, मला असं वाटत की आमचं दा, yes. yes. hey, का ते जरा हॅपीनेस सेंटर दाखवा जरा लोकांना मी दाखव येस ये हे काय काय या हॅपीनेस सेंटर मध्ये आता ते हॅपीनेस सेंटर मध्ये काय आहे ते नाटक बघायला यावं लागेल ना तुला किंवा प्रेक्षकांना नक्की सगळ्या प्रेक्षकांसाठी हॅपीनेस नक्की आहे या नाटकामध्ये ही ही दोन ही दोन जोडी जेव्हा एकत्र येते रंगभूमीवरती पण जोडी म्हणजे एक, एक जोडी हे दोन जेव्हा एकत्र येतात तेव्हा इथेच माझ्या प्रेक्षक खुश होऊन जाते हे दोन चेहरे बघून हो हे मात्र खरं आहे याच कारण विनोदातली ही सम्राज्ञी आहे आणि मी आपला एक विदूषक आहे हॅलो हॅलो कोण ते नाही फुबाई फू मध्ये बेस्ट जोडी मिळालेलं होतं तरी हा म्हणतो मी <laughs> एक विदूषक आहे म्हणून आणि ते मीच दिलं होतं विदूषकच आहे अशा अर्थाने की तिने खूप काम केलं आहे आणि अनेक वर्ष ती उत्कृष्ट काम करत आलेली आहे आणि तिच्याबरोबर काम करणं ही एक फार मोठी काय म्हणतो आपण त्याला संधी आहे माझ्यासाठी अनेक वर्ष आमचं चाललं होतं काम करायचं काम करायचं पण काही ना काहीतरी कारणं काढून ते राहत होतं आणि विशेषतः नाटकच करायचं होतं आणि ते अष्टविनायक च्या निमित्ताने जिग्गेशेच्या निमित्ताने जुळून आला योग चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शक आहेत अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहेत की ते दिग्दर्शक म्हणून त्यांचं काय वकूब आहे काय अधिकार आहे प्रशांत दळवेचं आठ वर्षानंतर नाटक येत आहे तर हे सगळे खूप सुंदर योग या निमित्ताने जुळून आला आहे तू विषयाबद्दल प्रश्न विचारशील पण मी विषय सांगणार नाही या नाटकाचा तर मी एवढं सांगेन तुला की हे नाटक तरुणांसाठी भविष्याचं ताट आहे त्यांच्या पुढ्यात आम्ही वाढणार आहोत या नाटकाच्या निमित्ताने आणि ज्येष्ठांसाठी वर्तमानाचं ताट त्यांच्या पुढ्यात वाढणार आहोत तर हे आहे धमाल आहे पण त्याचबरोबर किंवा जास्त आम्ही काहीतरी एक विचार देतो नाटकाच्या माध्यमातून हे असं मला वाटतं बरं संजाचं एक बघितलं आम्ही संजा नेहमी प्रत्येकाला सांगतो तुझी अशी ही पद्धत बदल हा स्वभाव बदल प्रत्येक पात्राला एक सांगताना दिसतो तो वैभव दादा म्हणून निर्मिती ताईंना असं कधी अरे तुझी ही स्टाईल आहे किंवा असं कधी काही बोललायत संजाचं आम्ही पाहिलं आहे एक झलक छोटीशी तर निर्मितीताईंना कधी असं त्या टोनमध्ये त्यांच्या अंदाजात कधी असं बोलून तिच्या अंदाजात बोलून असं काही नाही म्हटलं मी कधी आणि तू कधी बघितलं पात्रांना सांगताना बघितलं 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 नाही असं नाही नाही वैभव दादा म्हणून वैभव दादा प्रत्येकाची नकल करण्यात मास्टर ताई नकल? हिची नकल? नकल? नक्कल मी नकल मी कधीच नाही केली <laughs> <laughs> नाही नाही तशी वेळ वेळ काय आणि कशासाठी कराय असं काही गरजेचं नाहीये तिचं मी एक मात्र ऑब्झर्व केलंय ती जोपर्यंत कन्व्हिन्स होत नाही एखाद्या गोष्टीला तोपर्यंत ती शोधत राहते आणि ही एक माझ्या मते सगळ्या कलाकारांचे फार एक शिकण्यासारखी गोष्ट आहे की जोपर्यंत तिला कन्व्हिक्शन येत नाही जोपर्यंत ती त्याच्यातलं जो लॉजिक शोधत नाही तोपर्यंत तिला तो कॉन्फिडन्सन्स येत नाही कारण ती ती शोधत राहते ती स्वतःला शोधत राहते ती मला विचारते ती दिग्दर्शकाला विचारते ती लेखकाला विचारते तर या सगळ्या गोष्टींना तुमच्या नाटकाच्या प्रोसेसमध्ये फार महत्त्वाच्या असतात आणि ते मात्र करते आणि चंदुसरांबद्दल आता मी काय सांगू तुम्हाला की ते बसलेलेच असतात छडी घेऊन नाही हे असं हे असं 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 मग रंगभूमीवर आम्ही कधी कधी आमच्या आमच्या पद्धतीने डायलॉग बोलायचा प्रयत्न करतो असं आहे का ते वाक्य नाही वाक्य काय आहे ते बोला नाही त्याचा तो फक्त एक शब्द इकडे हा मग तो जिकडे आहे तिकडेच ठेवा म्हणजे <laughs> ते खूप काटेकोरपणे चंदू करतो पण त्यामुळे असं होतं की अनेक भूमिकांमधली एक भूमिका नाही ही वेगळी भूमिका वाटणार आहे त्यामुळे <laughs> नक्कीच होईल तसं <तासा। laughs> बरं तुम्ही ते डबे मग आता घरातून डबे वैभवताना किती पोहोचवले वैभव माझ्या बास्केट मधलं सगळं खातो यार हा माझं खाण्याचं बास्केट येतं मध्ये वैभव काय आणलंय आज ते चालू आहे ते चालू आहे सध्या तरी सो जाता प्रेक्षकांना काय का सांगाल या नाटकाबद्दल मी तेच म्हटलं की हे नाटक प्रत्येकाने पाहायला पाहिजे तरुणांनी पाहायला पाहिजे हे नाटक ज्येष्ठांनी पाहायला पाहिजे सगळ्यांनी नाटक पाहायला पाहिजे कारण तेच आहे की एक विचार आहे या नाटकामध्ये काहीतरी म्हणणं आहे आणि ज्या कलाकृतीमध्ये म्हणणं असतं तर ते म्हणणं असणारी नाटकं सिनेमे हे प्रेक्षकांनी पाहिलंच पाहिजे अशी माझी आग्रहाची विनंती आहे आमचा पहिला प्रयोग पाच फेब्रुवारीला दिननाथ मंगेशकर पार्ले येथे आहे आणि काशीनाथ घाणेकरला सहा तारखेला दुपारी प्रयोग आहे तर ते दोन सुरुवातीचे शुभारंभाचे प्रयोग आहेत पण जिकडे जिकडे कुठे कुठे तुमच्या जवळपास शो लागले असतील नाटक कसे तरी नाटक नक्की बघा तुम्हाला आनंद देईलच पण त्याही पेक्षा एक छान उत्तम असा विचार तुम्हाला देईल नाटक थँक्यू 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 सो मच थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका